कशी आहे रेशम? बरी आहे. मग अशी गाठ झोपली होती म्हणून उठवलं नाही. नाही, झोपू दे तिला. खूप ताण आलाय तिच्या मनावर. झोपली तर बरं वाटेल जरा. सगळे एक जात हलकट आहेत. वाच हे सगळं. काय काकू? सरंजामेंची सरंजामेशाही, चोर सोडून संन्याशाला फाशी असं लिहिलंय त्या पेपरमध्ये त्या मधुकर आवटेनी. त्या चॅनलवाल्यानं आणि त्या मधुकर आवटेला शिक्षा झालीच पाहिजे. अगं, ते तर बाहेरचे गुन्हेगार आहेत, पण खरा गुन्हेगार तर आपल्या घरातच आहे, ही अरुंधती. आता तू सांग अरुंधती, आम्हाला काय उत्तर द्यायचं आम्ही चारुदत्त आणि राधिकाला? पण त्याआधी मी गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध व्हायला हवं, आणि ते सिद्ध करण्याचा हक्क तुमच्याकडे नाही, तो हक्क दिग्विजयकडे. बहिणी काय बोलतेस तू? हे अगं, मम्माच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. नाही अमर भाऊजी, मला कळतोय आईंच्या बोलण्याचा अर्थ. गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे, अशी रीतच आहे ना या घराची. मग मला वेगळा न्याय कशाला? तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. अमर, आई एम हियर. अरे वा, आज एकदम सकाळीच ड्रिंक घेतोयस. मनावर फार दडपण आलं असेल ना? अमर, तू माझ्याशी बोलायला येणार, माझं काही ना ऐकता तू तुझी बडबड चालू ठेवणार, आणि त्यासाठीच माझं बोलणं शांत चित्ताने ऐकून घेण्यासाठीच मी हे ड्रिंक मागवलंय. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. एक लक्षात ठेव की या सगळ्यात फक्त अरुवहिनीच फरडली जाणार आहे. अमर, मग अशी अरुंधती काहीतरी बोलली ते विसरलंच वाटत. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इथे मला तुझाच माझ्यावर विश्वास नाही असं दिसत आहे. निर्णय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मग तरी सुद्धा आपण गुन्हेगाराची वाट कशासाठी पाहतोय? एक मिनिट आई. आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही मला गुन्हेगार ठरवू अथवा म्हणू नये. सकाळीच सगळ्यांना सांगितलंय की हे घर आहे, कोर्टरूम किंवा आखाडा नाहीये. मला असं वाटतं की आपल्या घरात अजून एक व्यक्ती आहे जी हा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकते, त्यामुळे तिनेच हा निर्णय घ्यावा. रेशम, दादा. अमर प्लीज, मला आता काही ऐकायचं नाही. रेशम बोल. आपल्या घरची जी काही बदनामी झालीय ती फक्त अरू वहिनीमुळे. तिनं माझ्या अजाणतेपणाचा फायदा घेत माझ्या त्या परिस्थितीचा फायदा घेतला. आज कोणाला बाहेर तोंड दाखवू शकत नाही, तेही फक्त अरू वहिनीमुळे. तिनं जे काही केलं चूकच केलं, पण त्यामुळे तिला शिक्षा मिळायलाच हवी. शिक्षा तर मिळायलाच हवी.